अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदान पार पडलंय एकोण तेवीस उमेदवार या निवडणुकीत रिंगणात होते विद्यमान आमदार रणजित पाटील तिसऱ्यांदा रिंगणात होते तर त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगडे यांनी त्यांना तगड आवाहन दिलं होतं मतदान केंद्रावरून पाचही जिल्ह्यातील मतपेटी या अमरावतीच्या नेमाने गोडाऊन येथे रवाना झाल्या दोन तारखेला अमरावती येथील नेमाने मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली या निवडणुकीत रणजित पाटील व धीरज लिंगडे यांच्या दुहेरी लढत झाली एकंदरीतच पन्नास टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय